पोलिसांनी मोलगी गावाजवळ सायंकाळी गुप्त माहितीवरून कारवाई करत 11,13,000 अवैध दारू व 8,00,000 वाहन असा एकूण 19,00,000 मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी शहादा तालुक्यातील 2 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. धडगाव तालुक्यातील मोलगी रस्त्यावर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पोलिसांनी 11,13,000 विदेशी दारू व 8,00,000 वाहनासह एकूण 19,13,000 मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 2 जणांविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धडगाव शहरातील मोलगी रस्त्यावरील कनकुआ पेट्रोला पंपासमोर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शहाद्यातून धडगाव येथे अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस दबा धरून बसले होते. होमसिंग चौधरी राहणार मडकानी पवन तालुका शहादा व हो प्रवीण दिलीप वसावे राहणार कुरंगी तालुका शहादा हे बोलेरो पिकअप क्रमांक MH13NX6723 विदेशी दारू वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्या वाहनाची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात 9,75,000 रुपये किमतीचे बॉम्बे व्हिस्की कंपनीचे 150 बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये 180 ml 50 प्लास्टिक क्वार्टर होत्या. प्रत्येक क्वार्टरची किंमत 130 रुपये होती. तसेच 1,38,000 रुपये किमतीचा सुपर स्ट्रॉंग पॉवर 10,000 BR 3 असलेले 50 बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये 24 टीन बियर होती. प्रत्येक टीनची किंमत 115 रुपये होती. याशिवाय 8,00,000 महिंद्रा बोलेरो जीप असा एकूण 19,13,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पोलीस नाईक दीपक वारुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बदाने करीत आहेत. NDTV साठी गोपाल पावरा, धडगाव, प्रतिनिधी. NDTV न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका. आणि हो, सर्वांनी मास्क वापरा, सुरक्षित राहा, शक्यतो घरीच राहा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.